मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अधूनमधून चर्चेत असतात. त्यांचे बोलच असे असतात खुमासदार, कधी कुणाची फिरकी घेणारे तर कधी स्वतःला सडकवणारे. लोकसभा गुरुवारी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नागरी सत्कारानिमित्त मनोगत व्यक्त करताना त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना शालजोडे मारले. MIM ने कर्नाटकच्या निवडणुकीत निवडणूक लढवली नाही त्यामुळे आमचं नुकसान झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. कर्नाटक निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला आणि काय आश्चर्य बघा, भाजप तेथे सपशल हरली. फक्त सत्ताच गेली असं नव्हे तर त्यांच्या जागाही मोठ्या प्रमाणात घटल्यात. तिथे MIM न लढल्यामुळे आमचं नुकसान झालं हे दानवे यांनी लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत जाहीरपणे केलं वक्तव्य अशा पद्धतीनं चक्क खरं ठरलंय. MIM आणि भाजपाचे काही गुळपीठ आहे की असंच कर्नाटकमध्ये भाजपाला फटका बसण्याची चाहूल लागल्यामुळेच केंद्रीय मंत्री दानवे यांनी असं वक्तव्य केल्याची कुजबूज होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.